कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती दोन हजार बावीसची महत्त्वाची अपडेट टी हॉल तिकीट आलेच मित्रांनो जसं काय आपण सांगत होतो की दोन तारखेपासून आपली मैदानी चाचणी सुरू होणार आहेत परंतु अजून हॉल तिकीट आलेले नव्हते अशा प्रकारचा व्हिडिओ आपण सकाळी बनवला होता त्याची एक मित्रांनो आपण मा आय टीला कॉलसुद्धा केला होता परंतु सर्व गोष्टी झाल्यानंतर एक आनंदाची बातमी शेवटी आलीच आणि आज आपले हॉल तिकीट आलेले आहेत जवळपास बहुतेक घटकांचे हॉल तिकीट आलेले आहेत त्याच्यामध्ये जर मोठाले शेअर जर सोडले समजा एखादं मुंबई शेअर असेल पुणे इथली इथील काही हॉल तिकीट आलेलं नाही अजून पण जवळपास भरपूर घटकांचे आलेले आहेत तुम्ही चेक करू शकता मित्रांनो तर सर्व महत्त्वाच्या सूचना काय हॉल तिकीट तर आलेच मित्रांनो ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे परंतु सर्व महत्त्वाच्या सूचना काय हॉल तिकीटमध्ये काय देण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी जे म्हणजे डबल फॉर्म भरणाऱ्यांना हॉल तिकीट आले की नाही हा सर्वात मोठा मुद्दा आहे तर संपूर्ण आपण हे विश्लेषण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो आपण बघता हेल्पिंग गणेश त्यामुळं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण महत्त्वाच्या अपडेट आपण संपूर्ण विस्तृत आणि खऱ्या सर्वप्रथम आणण्याचा प्रयत्न करत असतो तर चला महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ह्या व्हिडिओचे प्रायोजक आहेत अडीचशे जंबो तलाटी प्रश्नपत्रिका संच आतापर्यंत झालेल्या ऑनलाईन प्लस ऑफलाईन सर्व प्रश्नपत्रिका प्लस सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पाचशे ब्याऐंशी जंबो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण मित्रांनो याच्यामध्ये करण्यात आलं आहे दोन हजार चार ते दोन हजार बावीस सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक मोटर वाहन चालवणे वाहतुकीबाबतचे नियम वन स्टॉप सोल्युशन अशा प्रकारचं हे बुक आपण घेऊ शकता स्पेशल पोलीस भरती अंकगणित व बुद्धिमत्ता सखोल स्पष्टीकरणाचं विश्लेषण पोलीस भरती अंकगणित आणि बुद्धिमत्ता विषयात पैकीच्यापैकी गुण मिळवण्याचा यशोमार्ग अशा प्रकारे आपण ही पुस्तकं मागू शकता सर्व प्रमुख बुकस्टॉलवर पुस्तकं उपलब्ध आहेत ऑनलाईनसाठी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर आपण सर्च करून मागू शकता डेमो कॉपी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा भारती प्रकाशन पुणे सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव या क्रमांकावरती तर बघा मित्रांनो हॉल तिकीट आपण स्क्रीनवर बघताय हे एस पी रेल्वे पुणे येथील हॉल तिकीट आहे शारीरिक मोजमाप तारीख आणि मैदानी तारीख मित्रांनो बघू शकता दहा जानेवारी दोन हजार तेवीस शारीरिक मोजमापसाठी उपस्थितची वेळ साडेपाच वाजता सकाळी उपस्थित राहायचं आहे ठिकाण जर बघायला गेलो मित्रांनो आपण तर ठिकाण आपण बघूया तर बघा ॲम्युनेशन फॅक्टरी गोळा बारूद निर्मणी ऑडियन्स इस्टेट क्रिकेट ग्राउंड इम्प्लॉई हॉस्टेलसमोर खडकी पुणे इथे हे रेल्वे पुणेचं चा, मैदानी चाचणी पार पडणार आहे मित्रांनो तर हे झालं हॉल तिकीट जवळपास सर्व घटकांचे हॉल तिकीट आलेले आहेत आता आपण जे महत्त्वाच्या सूचना आहे मित्रांनो त्या काळजीपूर्वक आपण ऐकायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो काळजीपूर्वक सूचना आपण समजून घ्यायच्या मित्रांनो तर चला सूचनांकडे वळूया उमेदवारांसाठी सूचना पहिली सूचना बघा पोलीस भरतीचे ओळखपत्र सोबत असल्याशिवाय मैदानात प्रवेश मिळणार नाही तसेच स्वतःची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड पॅन कार्डची रंगीत फोटो असलेले साक्षांकित प्रत उमेदवारांकडे असणे बंधनकारक असून सदरूप प्रती सादर करणे आवश्यक आहे तर समजलं तुम्हाला तुमचं ओळखपत्र तुम सोबत लागन आधार कार लागन, कार लागन कार्ड लागन पॅन कार्ड लागन मित्रांनो हे आपण लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर उमेदवाराने स्वतःच्या पोलीस भरतीचे ओळखपत्र ॲडमिट कार्डची प्रिंट ही दोन प्रतीत आवेदनाराची प्रिंट दोन प्रतीत स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो पाच सेंटीमीटर इंटू चार पॉईंट पाच सेंटीमीटर आकाराचे ऑनलाईन आवेदन अर्जावर सादर केलेले सहा फोटोसह उपस्थित राहणे बंधनकारक आहे तर बघा मित्रांनो प्रिंट ॲडमिट कार्ड दोन दोन प्रिंट न्या आवेदन अर्जाचे दोन प्रिंट न्या आणि स्वतःचे पासपोर्ट साईज फोटो मित्रांनो जे तुम्ही भरले फॉर्म भरायच्या वेळेस होते ते सहा फोटो ठेवा त्याच्यानंतर उमेदवाराने शारीरिक मोज मा मैदानीचाच नेले की परीक्षा कागदपत्र पडताळणीकरिता दिलेले दिनांक व वेळेस वे उपस्थित राहावे भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक मोजमाप असेल मैदानी चाचणी लेखी चाचणी कागदपत्र पडताळणी दिनांक व वेळी वे उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यांना भरती प्रक्रियेतून बाद ठेवण्यात येईल सदर चाचणीसाठी कोणत्याही कारणासाठी किंवा परिस्थिती दिनांक बदलून दिला जाणार नाही याची नोंद घ्यावा तर मित्रांनो तुमचं ज्या दिवशी ग्राउंड असेल त्या दिवशी तुम्हाला ग्राउंड द्यावा लागेल तारीख वाढून मिळणार नाही हे लक्षात घ्या त्याच्यानंतर शारीरिक मोजमाप अथवा मैदानी चाचणी यामध्ये काही तक्रार असल्यास संबंधित मैदानावर त्याच दिनांकाच्या वेळी प्रथम अपील व द्वितीय अपील करण्याची संधी आहे तर तुम्हाला काही अडचण असेल मैदानी चाचणीची तर त्या दिवशीच तुम्ही त्याची अपील करू शकता पाच नंबर आहे सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे दिनांक पंधरा बारा दोन हजार बावीस किंवा त्यापूर्वीच्या दिनांकाची कागदपत्रे उमेदवाराने पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे तर सर्व कागदं तुमचे पंधरा बाराचे आतले लागेल मित्रांनो सर्व आवश्यक भरतीसाठी अर्था प्रमाणपत्र सामाजिक तसेच समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी केलेल्या दाव्यांचा पुष्टीसाठी विधीग्राह्य व जाहिरातीत नमूद केलेल्या अंतिम दिनांक म्हणजेच पंधरा बारा दोन हजार बावीसपर्यंत किंवा त्यापूर्वीची प्राप्त केलेली असणे अनिवार्य आहे त्यानुसार आवश्यक ती मूळ प्रमाणपत्रे क्रीडा प्रमाणपत्र पट्टणी अहवाल वार्ता इत्यादी प्रमाणपत्र मित्रांनो कागदपत्र शारीरिक चाचणी लेखी चाचणी व कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकशा का वेळी सादर करू न शकल्यास उमेदवाराची उमेदवारी तत्काळ रद्द करण्यात येईल त्या प्रकारे मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत घेऊन जावे लागणार आहे ऑनलाईन अर्जामध्ये आपण दावा केलेली माहिती ग्राह्य धरून तात्पुरती निवडी यादी करण्यात येईल सदर निवडी यादी कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहील भरती निकष याची पूर्तता करत नसल्याचे आढळल्यास आपली उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल मित्रांनो भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात उमेदवाराचे गैरवर्तन गैरकृत्य भरतीसाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे निर्देश आल्यास उमेदवारी तत्काळ रद्द करण्यात येईल त्याच्यानंतर बघा पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी उमेदवारास कोणती इजा अपघात नुकसान झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील त्याकरता उमेदवाराने स्वतःची शारीरिक क्षमता वैद्यकीय पात्रता विचारात घेऊन मैदानी चाचणीच्या प्रकारात सहभागी व्हावे व स्वतःची सर्वतोपरी काळजी घ्यावी त्याच्यानंतर मित्रांनो समोर आपण बघायला गेलो तर दहा नंबरचा मुद्दा आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना दिलेले मोबाईल क्रमांक व ईमेल कृपया बदलू नये भरतीबाबतच्या सूचना आपण नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर किंवा ईमेलवर देण्यात येतील प्रवेशपत्रावरील फोटो उमेदवाराचे नाव व इतर तपशील सुस्पष्ट व वाचनी राहण्याची काळजी घ्यावी व प्रवेशपत्र भरतीच्या अंतिम टप्प्यापर्यंत आवश्यक असल्यामुळे त्याचे जतन करावे अकरा नंबर पॉईंट आहे प्रवेशपत्रातील अर्जदाराची माहिती अर्जदाराने ऑनलाईन अर्जात भरलेल्या माहितीनुसार दिलेली असल्यामुळे होम माहिती त्यांच्या मूळ प्रमाणपत्र किंवा कागदपत्रांची अंतिम पडताळणीस अधीन राहील प्रवेशपत्र प्राप्त झाले म्हणून उमेदवारास निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी उमेदवारांना भरती प्रक्रियेबाबत सूचना निकाल वेळोवेळी संकेतस्थळावर दिल्या जातील दिल। त्याप्रमाणे उमेदवारांनी अद्यावत माहितीसाठी सूचनांसाठी वेळोवेळी जाहिराती दर्शवलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी आणि बारा नंबरचा महिला उमेदवारांसाठी पॉईंट आहे ज्या महिला उमेदवार महिला आरक्षणाचा लाभ घेणार आहे अशा महिला उमेदवारांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र व खुल्या प्रभागातील महिला उमेदवारांनी फ विवरणपत्र शारीरिक चाचणीपूर्वी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे जर त्या नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अथवा फ विवरणपत्र उपलब्ध करून देत नसल्यास त्यांना महिला आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय राह ठरणार नाही तर अशा प्रकारचं मित्रांनो ह्या संपूर्ण सूचना आपण बघितल्या स हॉल तिकीट आलेल्या आहेत तर आता आपण बघणार आहोत की डबल फॉर्म ज्यांनी भरलं त्यांचं काय झालं तर मित्रांनो तुम्हीसुद्धा डबल फॉर्म भरला असेल तर डबल फॉर्म भरणाऱ्यांचं काय झालं नेमकं हॉल तिकीट आली की नाही हा सर्वात मोठा मुद्दा होता ज्या वेळेस मित्रांनो सर्वजणं म्हणायचे की एकच फॉर्म भरायला चालतो दोन फॉर्म भरू नका तुमचे हॉल तिकीट येणार नाही उमेदवारी रद्द होईल भानगडी होतील परंतु त्यांना जे आरचा अर्थ समजला नव्हता त्यांना घटक काय हीच गोष्ट कळाली नव्हती आणि आमच्यासारखे काही यूट्यूब ज्यांना ह्या गोष्टी समजल्या त्यांनी सांगण्याचासुद्धा प्रयत्न केला की तुम्ही डबल फॉर्म या वर्षीच्या भरतीला भरू शकता परंतु काही मुलांनी ते ऐकलं नाही किंवा काही जणांची हिंमत लागली नाही आणि काही जणांनी भरले तर मित्रांनो ज्यांनी ज्यांनी डबल फॉर्म भरले त्या त्या सर्वच घटकातील त्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत त्याच्यामुळं काहीही अडचण नाही आता एका मित्राचा फोन आला होता त्यांनी पाच ठिकाणी आवेदन अर्ज सादर केला होता तर पाचही हॉल तिकीट आलेले आहे मित्रांनो तुमचेसुद्धा चेक करून बघा तुम्ही जेवढ्या जेवढ्या ठिकाणी तुमचे फॉर्म सबमिट केलेले आहेत सर्वांचे हॉल तिकीट आलेले आहेत परंतु पर समजा मुंबई असेल मोठाले काही शहर असेल तिथील ती, कोणाचंच अजून हॉल तिकीट आलेलं नाही ते या ठिकाणचे नसेल आले परंतु ज्या ज्या जिल्ह्यातील हॉल तिकीट आलेले आहेत त्या त्याप्रमाणे त्या, तुमचेसुद्धा मित्रांनो डबल असो तिबल चार पाच सहा सात आठ नऊ दहा फॉर्मची सुद्धा हॉल तिकीट आलेले आहेत त्यामुळे काही नाही मित्रांनो चला सर्वांना शुभेच्छा ग्राउंडसाठी शुभेच्छा मित्रांनो निश्चित मेहनत करा आणि मेहनत केल्यानंतर तुम्ही यशस्वी एश शंभर टक्के होणार आहे त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही आणि ज्यांनी समजा चुकून एकच फॉर्म भरला आहे त्यांनीसुद्धा काय डेस जास्त टेन्शन घेऊ नका तुम्हीसुद्धा पोलीस होणार आहे तुमच्या तेवढी धमक होती तुम्ही एक फॉर्म भरूनसुद्धा लागता लागू शकता त्याच्यामुळं काही अडचण नाही तुम्ही मेहनत करा यश तुमच्या हातात निश्चित येणार आहे मित्रांनो चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नेमके डॉक्युमेंट पोलीस भरतीला जाताना ग्राउंडच्या वेळी जाताना कुठलेही डॉक्युमेंट न्यावे लागतील त्याच्याबाबत सविस्तर असा व्हिडिओ आपला उद्या सकाळी मिळेल धन्यवाद मित्रांनो